हॅलो स्टुडंट हा जो फोटो आपण बघतो आहोत तो आहे श्रीमती शारदा शांताराम भावे यांचा या एक आजी आहेत की ज्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे त्यांच्या नातवाला आणि त्यांच्या नातवाचं नाव आहे आशिष हा जो आशिष आहे हा नाशिकच्या एका वसतिगृहामध्ये राहायला गेला आहे आणि त्याला जाऊन आत्ता पंधरा दिवसच झालेले आहेत त्यामुळे आजींना त्याची फार आठवण येत आहे आणि त्यांनी लिहिलेल्या पत्रावरून आपल्याला हे लक्षात येईलच पत्र लिहिताना आजींनी अशा काही आठवणी त्याच्या लिहिलेल्या आहेत किंवा आजींना असा भास होतोय की आशिष आत्ता बाहेरून खेळून येईल किंवा त्यांना लाडू मागेल त्यांच्याकडे तर या सगळ्या गोष्टींवरनं आपल्याला आहे की आजींना आशिषची खूप आठवण येते आजींनी ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी त्याला सांगितल्या आहेत पत्रपा पत्राच्या माध्यमातून त्यातलं पहिलं आहे की आनंदाने अभ्यास कर दुसरं त्यांनी सांगितलं त्याला की वेळेवर उठत जा आणि तिसरं त्यांनी सांगितलं होतं की वसतिगृहाचे सगळे नियम पाळत जा या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जसं आजींनी आशिषला सांगितलं आहे तीच गोष्ट आपल्याला पण लागू होते की आपण सुद्धा ज्या वेळेला अभ्यास करतो तो जर आनंदाने केला तर तो आपल्या नीट लक्षात राहत असतो त्याचप्रमाणे जर चांगली एखादी सवय असेल आपल्याला जसं लवकर उठायची तर त्याचा सुद्धा आपल्यालाच फायदा होतो पुढे आजी त्याला सांगतात की मित्र निवडताना पण सावध राहा या ठिकाणी लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की बऱ्याच वेळेला आपल्याला अशा मुलांबरोबर जास्त मजा येते की जे खूप टाइमपास करत असतात किंवा मज्जा करत असतात आपल्यालाही करावीशी वाटते पण यामुळे नकळत आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असतं त्यामुळे आजींनी सांगितलेला पॉइंट लक्षात घ्यायचा आहे की मित्र निवडताना सुद्धा सावधगिरी थोडीशी बाळगायची जे नुसतेच टाइमपास करतायत किंवा मस्ती करतायत असे मित्र आपल्याला नको आहेत तर अभ्यास करणारे थोडे अभ्यासू मित्र असे तू निवडत जा आणि फक्त अभ्यास करायला सांगते का आजी तर अजिबात नाही तर आजी काय म्हणते की अभ्यास पण कर आणि संध्याकाळी त्यांच्याबरोबर क्रीडांगणावर जाऊन भरपूर खेळत जा क्रीडांगणावर जाऊन भरपूर खेळत जा सांगितलं ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची आजीने मोबाईल खेळायला नाही सांगितलं पण आजकाल मुलं काय करतात मोबाईलवरच टीम आहेत आणि तसं आहेत तर ग्राउंडवर जायचं किंवा असं काहीतरी करायचं की ज्याच्यामध्ये तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी होईल आता हे तर झालं सगळं तुमच्याबद्दल किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींबद्दल पण ज्या वेळेला आपण वसतिगृहात किंवा शाळेत जातो तिथे सगळ्यात पहिले तुम्हाला भेटतात ते तुमचे शिक्षक आणि शिक्षकांशी बोलतानासुद्धा आपल्याला काही ॲटिकेट्स काही नियम पाळावे लागतात नम्रपणे आपल्या काही शंका असतील तर त्यांना विचारायच्या असतात त्यांचा आदर करण्याची पद्धत पण वेगळी असते हो की नाही जसं तुम्ही आजीशी बोलताना म्हणतात की ए आजी चल ना ग आजी हो की नाही थोडा मस्का मारतो पण आजोबांना आपण म्हणतो का ए आजोबा चल ना जाओ घालतो की नाही आपण आजीशी बोलताना आरे तुरे केलं तरी त्यातनं निरादर न दिसता आजीबद्दलचं प्रेम दिसत असतं होय ना तसंच टीचरांशी बोलतानासुद्धा आपण जाओ घालत असतो किंवा रिस्पेक्टफुली आपण बोलत असतो कुठल्याही लँग्वेजमध्ये बोलत असलो तरी पुढचा मुद्दा आहे तो होमवर्कचा गृहपाठाचा ज्या वेळेला होमवर्क दिलेला असतो होमवर्क म्हणजेच काय गृहपाठ तर या ठिकाणी आजींनी गृहपाठाची एक छान व्याख्या केली आहे गृहपाठ म्हणजे शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासाची उजळणी उजळणी म्हणजे काय रिव्हिजन ते काय असतं रिव्हिजनच असते ना तुम्हाला जो होमवर्क दिलेला आहे तो त्याच बेसवर असतो की जो अभ्यास तुम्हाला येतोय आणि फक्त रिव्हिजन म्हणून दिलेला आहे फॉर एक्झाम्पल गणिताचा अभ्यास दिलाय तर गणिताचं जे सांगितलेले सम्स असतात ते लगेचच्या लगेच सोडवले तर सोपे वाटतात खूप दिवसांनी आठवण करायचे म्हटलं तर आपल्याला वेळ लागतो तसंच जरी सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास दिलेला असला तरी छोटा छोटा होता अभ्यास एका दिवसामध्ये एक कम्प्लीट झाला असता पण आपण तसं करत नाहीत पत्राच्या शेवटी आजी त्या आशिषला सांगत असते की तू नीट अभ्यास कर आणि दिवाळीची सुट्टी लागली की ये मी तुझ्यासाठी तुझा, तुझा आवडता लाडू आणि चिवडा नक्की करून ठेवेल ठीक आहे तर मग आजीने लिहिलेलं पत्र तर तुम्हाला समजलं पण तुम्ही मला मेसेज करायचं आहे की आजोबांचं नाव काय आहे एका ठिकाणी तरी आजोबांचं नाव आलेलं होतं आणि जर तुम्ही नीट ऐकलं असेल नीट वाचलं असेल तर तुम्हाला आन्सर नक्की येईल लेसन नीट वाचायचं आहे आणि आजींनी कोणत्या कोणत्या सूचना सांगितल्या आहेत त्या अंडरलाईन करून ठेवायच्या आहेत ओके